विनायक न्यास मंदिराकडनं प्रभादेवी इथे लवकरच एक सुसज्ज असं रुग्णालय उभारलं जाणार आहे. प्रभादेवी इथल्या जाखादेवी मंदिराच्या बाजूची जागा महापालिकेची आहे. या जागेवरती हे रुग्णालय उभारलं जाणार आहे. या रुग्णालयाच्या सर्व प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहेत. तसंच रुग्णालयाचं भूमिपूजनही लवकरच होणार असल्याची माहिती दिली जाते आहे. रुग्णालयाची संपूर्ण देखभाल सिद्धिविनायक न्यास मंदिर करणार आहे. याबाबत सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांच्याशी संवाद साधलाय आमचा प्रतिनिधी विशाल पाटील. महाग उत्सव चालू आहे आणि अनेक प्रमाणात मोठ्या संख्येनं भाविक जे आहेत ते सिद्धिविनायक बाप्पाच्या चरणी येताना आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर सिद्धिविनायक न्यास मंदिर वेगवेगळे महत्वाकांक्षी प्रकल्प जे आहे ते पूर्ण करताना दिसून येते. आणि असाच एक प्रकल्प म्हणजे प्रभादेवीतील जाखादेवी येथे होणारं हॉस्पिटल. आणि त्याच बाबतीत बोलण्यासाठी सिद्धिविनायक न्यास मंदिरचे अध्यक्ष आदेश बांदेकर आपल्यासोबत आहेत. बांदेकर सर, ज्या प्रकारे मुंबईतली वाडिया हॉस्पिटल असेल किंवा अन्य हॉस्पिटल वादात आहेत, काही बंद पडण्याच्या स्थितीत आहेत, मग सिद्धिविनायक न्यास मंदिर गेले कित्येक वर्ष प्रभादेवीमध्ये हॉस्पिटल उभारण्यासाठी प्रयत्न करते, नेमकं ते कोणत्या टप्प्यात आता काम आले? सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या वतीने अनेक रुग्णांसाठी नेहमी वैद्यकीय मदत होते हे काही वेगळं सांगायला नको. डायलिसिसच्या माध्यमातून स्वतःच्या डायलिसिस सेंटरमधून एक रुग्णांचं डायलिसिस 250 रुपयामध्ये करण्यात येतं, परंतु ती डायलिसिस मशीनची संख्या फार मर्यादित आहे. आता आम्ही लवकरच, आम्हाला एक मुंबई महानगरपालिकेच्याकडून एक जागा मिळालेली आहे, तिथे नवीन डायलिसिस सेंटरसुद्धा उभं राहील आणि मग अनेक भाविकांना, अनेक रुग्णांना त्याची मदत होईल. एक छान जे रुग्णालय उभं राहील त्याचं पूर्णपणे व्यवस्था ही सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाकडनं करण्यात येणार आहे. आणि आम्हीसुद्धा सिद्धिविनायकातली दानपेटी, त्या दानपेटीत येणारं दान आणि ते परत लोकांच्या मदतीसाठी जितकं कारणी लागेल, दान सत्कारणी लागेल, यासाठी संपूर्ण सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास विश्वस्त मंडळ कार्यरत आहे. आणि आम्ही जे ठरवलेलं आहे ते करण्यासाठी आम्ही सगळे अत्यंत मनोभावे त्याचा पाठपुरावा करत आहोत. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेंद्र पवारसह विशाल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.